नमस्कार मी डॉक्टर सुरेश इसावे आजचा माझा हा व्हिडिओ गुगल क्लासरूमला विद्यार्थ्यांनी जॉईन कसे करावे या संदर्भात आहे हा पूर्ण व्हिडिओ मी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपले शिक्षक गुगल क्लासरूममध्ये एखादा क्लास तयार करतात एखादा आपला वर्ग तयार करतात त्यावेळेस ते त्या वर्गामध्ये एकेका विद्यार्थ्याला ॲड करतात यासाठी आपला ईमेल आय डी त्यांना माहिती असणे गरजेचे आहे आपले शिक्षक त्यांच्या गुगल क्लासरूममध्ये आपला ईमेल आय डी टाईप केल्यानंतर आपल्याला एक इन्व्हिटेशन येते निमंत्रण येते आपल्या ईमेलमध्ये जर आपण आपल्या शिक्षकांना जो ईमेल दिलेला आहे त्या ईमेलमध्ये ही लिंक येईल त्यावर क्लिक करून आपण गुगल क्लासरूममध्ये जॉईन व्हायचे आहे जर आपण आपल्या पालकांचा ईमेल आय डी दिला असेल तर त्यांच्या ईमेलवर ही लिंक जाईल तो ईमेल ओपन करून त्यात आपल्याला जी, जी लिंक आलेली आहे त्यात वर्ग दिसेल आणि आपल्याला एक आपल्या शिक्षकांनी पाठवलेला एक संदेश दिसेल तो आपण वाचा आणि हा आपल्या वर्गाचं नाव असेल आपली जी इयत्ता असेल जे वर्गाचं नाव शिक्षकांनी दिलेलं असेल ते या ठिकाणी दिसेल आणि इथे क्लास शिक्षकांचे नाव ज्यांनी तो क्लासरूम सुरू केला आहे त्यांचे नाव दिसेल आणि यावर आपण जॉईनवर क्लिक करा जॉईनवर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक एक नवीन टॅब ओपन होईल आपण त्या वर्गात जॉईन होईल या ठिकाणी आपल्याला कोणतीही प्रक्रिया करावी लागत नाही कारण शिक्षकांनी आधीच आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे म्हणून अजून वेगळ्या परमिशनची गरज या ठिकाणी लागत नाही आपण मोबाईल ॲपमध्ये आप करताना सुद्धा मोबाईलच्या जीमेल ॲपमध्ये जी लिंक येईल त्यावर क्लिक केल्यानंतर आपण ती लिंक आपल्याला गुगल क्लासरूम हे ॲप ओपन करून त्यात आपल्याला या पद्धतीनेच आपल्याला ज्या वर्गात ॲड केलेला आहे तो वर्ग या ठिकाणी आपल्याला दिसू लागेल आता मला माझ्या शिक्षकांनी एफ वाय बी एड आयसीटी या विषयासाठी ॲड केलेला आहे या वर्गात घेतलेला आहे यात आपल्याला एक दोन आणि तीन मुख्य टॅब दिसत आहे स्ट्रीममध्ये कोणते कोणते मेसेजेस केलेले आहेत ते मेसेज या ठिकाणी आपल्याला सगळे बघायला मिळतात जरी मी आता आज जॉईन झालेलो असलो तरी यापूर्वीचे जे काही वर्गकाम शिक्षकांनी दिलेले आहेत ते सर्व वर्गकाम त्यांनी काही जर फाईल शेअर केलेले आहेत इतर शिक्षकां इतर विद्यार्थ्यांशी जे बोललेले आहेत ते सगळं काम या वर्गामध्ये दिसतं म्हणजे जरी मी लेट आलो आहे तरी सुद्धा यापूर्वीचे सगळे काम मी बघू शकतो आणि इथे मी मेसेज सुद्धा टाईप करू शकतो बघा Good afternoon, sir. I have joined the class. Thanks for adding. Thanks for adding. Asa pado and hamese dila ani hami post karna. हा पोस्ट शिक्षकांना तसेच या वर्गातील सर्व इतर विद्यार्थ्यांना सुद्धा हा मेसेज बघायला मिळेल ही स्ट्रीम म्हणजे थोडक्यात पूर्ण टाइम लाईन आहे की आतापर्यंत कोणी कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटी झालेल्या आहेत या सगळ्या ऍक्टिव्हिटी इथे एकत्र दिसत आहेत उदाहरणार्थ शिक्षकांनी इथे रिसर्चवरचे मटेरियल शेअर केले आहे त्यानंतर इथे एक, एक, एक टेस्ट दिलेली आहे त्यानंतर इथे एक पॉवर पॉईंट दिलेला आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मेसेज केले हे सगळं आपल्याला टाईमलाईन स्ट्रीम मध्ये दिसते इथून आपण चॅटिंग करू शकतो आपल्या शिक्षकांशी विद्यार्थ्यांशी दुसरं आहे क्लासवर आपल्या शिक्षकांनी जे अध्ययन साहित्य शेअर केलेलं आहे जे पी एफ असेल किंवा पीपीटी असेल हे सगळं या ठिकाणी एकत्र एक दिसतं आपल्याला आता शिक्षकांनी युनिट नंबर तीन वरचे ह्या दोन पीपीटी शेअर आहे युनिट नंबर चार वरचे शेअर केलेले हे सगळे मी बघू शकतो आणि मी ते डाउनलोड सुद्धा करू शकतो तर उदाहरणार्थ ही फाइल मी ओपन करतो जी 31 मार्च रोजी शिक्षकांनी शेअर केली होती यावर क्लिक करतो तर एक पॉवर पॉइंट आहे हे पॉवर पॉईंट या ठिकाणी ओपन होईल इथे हे पॉवर पॉईंट शिक्षकांनी ओपन केले त्यांनी तिथे मेसेज सुद्धा केलेला होता अशा पद्धतीने इथे ते पॉवर पॉईंट ओपन होईल इंटरनेट स्पीडमुळे थोडा वेळ लागतोय पण हे पॉवर पॉईंट नेहमीप्रमाणे ओपन होतं हे बघा हे पॉवर पॉईंटचा मी अभ्यास करू शकतो यातनं नोट्स काढू शकतो किंवा मी हे डाउनलोड सुद्धा करू शकतो फाईलमध्ये गेल्यानंतर फाइल फाईलमध्ये गेल्यानंतर डाउनलोड एज अ पी एफ किंवा पीपीटी असं मी ती डाउनलोड करू शकतो अशा पद्धतीने शिक्षकांनी दिलेलं जे अध्ययन साहित्य जे पुस्तकं असतील ई बुक्स असतील पॉवर पॉइंट असतील असं सर्व मी या ठिकाणी बघू शकतो या वर्गात बघू शकतो अशा पद्धतीने शिक्षकांनी इथे पुरवलेले सर्व प्रकारचे जे अध्ययन पुस्तकं आहेत पॉवर पॉईंट आहेत ते मी सगळे या क्लासवर्क या टॅबमधून बघू शकतो इथे मी जॉईन व्हायच्या आधी काही टेस्ट दिली होती ती टेस्ट सुद्धा मी आता क्लिक करून जॉईन करू शकतो म्हणजे आपण कधीही जॉईन केला तरी हा क्लासरूम सुरू झाल्यापासून जे काही साहित्य शिक्षकांनी दिलेले आहे ते सगळे या ठिकाणी आपल्याला बघता येते शिक्षकांनी या ठिकाणी जर चॅप्टर प्रमाणे प्रकरणाप्रमाणे काही वेगवेगळी माहिती शेअर करी असेल केली असेल तर ती सुद्धा मी यावर क्लिक करून बघू शकतो बघू शकतो आणि मी त्यावर कॉमेंट सुद्धा करू शकतो इट्स व्हेरी युजफुल किंवा मी किंवा लिंक ओपन होत नसेल तर मी म्हणू शकतो की लिंक इज नॉट ओपनिंग त्यानंतर तिसरं क्लासवर्कमध्ये जाऊन मी या वर्गामध्ये कोणते कोणते शिक्षक आहेत आता थे या ठिकाणी एकाच शिक्षक आहे म्हणून एका शिक्षकांचं नाव दिसतंय पण जर एकापेक्षा जास्त शिक्षक या वर्गात असतील तर इथे मला त्यांची सगळ्यांची नावं दिसतील आणि हे माझे क्लासमेट आहेत जे माझ्यासोबत या वर्गामध्ये आहे यांची फक्त मी नावं बघू शकतो यांना मी मेसेज किंवा चॅटिंग यांच्याशी इथे करू शकत नाही अशा पद्धतीने इथे तीन ऑप्शन्स आहेत स्ट्रीममध्ये पूर्ण आपल्या या वर्गामध्ये काय काय ऍक्टिव्हिटी झाल्यात त्या सगळ्या दिसतात जर शिक्षकांनी काही का फ्युचर प्लॅन केला असेल तर ते सुद्धा अपकमिंग या ठिकाणी आपल्याला दिसेल क्लासवर्क मध्ये जे काही अध्ययन साहित्य शेअर आहे ते सगळं आपल्याला दिसेल ते आपण बघू शकू डाउनलोड करू शकू आणि पीपल मध्ये आपले शिक्षक कोण कोण आहेत आणि विद्यार्थी स... कोण कोण आहेत ते त्यांचे ते नाव आपण या ठिकाणी बघू शकतो हे आपल्या वर्गाचं नाव असणार आहे या ठिकाणी जर शिक्षकांनी काही का चित्र लावलं असेल तर ते चित्र सुद्धा या ठिकाणी दिसेल असं अशा पद्धतीने आपण या गुगल क्लासरूम मध्ये पहिल्यांदा आल्यानंतर हा वर्ग आपल्याला दिसलेला आहे आता पुन्हा आपल्याला उद्या जर जॉईन करायचं असेल तर आपल्याला गुगल क्लासरूम मध्ये कसं जॉईन करायचं ते सुद्धा एकदा दाखवतो लक्षात ठेव इथून जाताना आपण साइन आउट नक्की करा आता पुन्हा मला ज्यावेळेस गुगल क्लासरूम उद्या ओपन करायचं आहे तर मला इथे गुगल क्लासरूम टाईप करावा लागेल गुगल क्लासरूमवर टाईप केलं क्लिक केल्यानंतर गुगल क्लासरूम ला साईन इन करावं लागेल साईन इन साठी जो आपण ईमेल आय डी दिला असेल तो ईमेल आय डी आणि त्याचा पासवर्ड आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे जर आपण ॲपमधून करत असाल तर ॲपमधून आपल्याला वारंवार साइन इन करण्याची गरज नसते कारण ॲपमध्ये एकदा साइन इन झाल्यानंतर पुढच्या वेळेस आपल्याला थेट आपला वर्ग दिसतो आपण त्यात साइन इन करण्याची गरज नसते आता वर्ग आहे अशा पद्धतीने मी पुन्हा एकदा ह्या एक वर्गात आलो माझ्या आणि ही बघा मी आधी जी कमेंट केली ती तिथे दिसते स्ट्रीम बघणार क्लासवर काय शिक्षकांनी दिलेलं आहे कोणती कोणती माहिती शेअर केलेली आहे अशा पद्धतीने बघणार आणि हे बघून झाल्यानंतर मग मी पुन्हा एकदा साइन आऊट करणार